झी मराठी वाहिनीवरच्या कायदी या परदेस या लोकप्रिय मालिकेतील नायिका गौरी म्हणजे सायली संजीव हिच्या नाशिकमधल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय. मोगऱ्याची फुलं, छोटीशी बैलगाडी, लाकडी फ्रेम आणि त्यावर वारली चित्रकला अशी आकर्षक पर्यावरणपूरक आरास सायलीनं साकारली आहे. तिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. काहे दिया परदेस या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी सायली संजीव अर्थात गौरी हिच्या घरात देखील आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि एक छानशी सजावट तिने केली आहे. खरं तर सकाळपासूनच 2-3 तास ती बाप्पाची पूजा करत होती. सायली, काय सांगशील, गणपती बाप्पा तुझ्या घरी आलेले आहेत, गौरीच्या घरात गणपती बाप्पा आलेत, काय प्रतिक्रिया? मला कळतच नाही, कारण गणपती हा माझा इतका आवडता देव आहे की माझं प्रचंड प्रेम आहे त्याच्यावर. आणि जनरली मुली गणपती बसवत नाही, म्हणजे प्राणप्रतिष्ठापना हे पुरुषच करतात आपल्याकडे अजूनही. पण गेले काही वर्ष मी स्वतः प्राणप्रतिष्ठापना करते, 16 नेसून मी गणपती स्थापन करते. आणि गणपती म्हणजे जेव्हा आणला तेव्हा ती एक साधी मूर्ती होती, आता तुम्ही बघताय की त्याच्या चेहऱ्यावर तेज आलं आहे, त्याच्यामुळे ते खूप छान फिलिंग असतं, खूप छान वाटतं जेव्हा गणपती घरात येतो. आणि जितके दिवस तो घरात असतो तितके दिवस एक प्रसन्न वातावरण आणि एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी घरात असते. आपण बघतोय छानशी सजावट आहे, इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे, मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग केलेला आहे, वारली पेंटिंग आहे, काय म्हणजे थोडक्यात पण खूप सुंदर संदेश दिलेला आहे. मला ना काहीतरी असं छोटं छोटं करायला फार आवडतं, तर एक अशीच माझ्याकडे एक लाकडी फ्रेम होती, तर ती त्याच्यावर मी बारीक वारली पेंटिंग केलं आहे आणि त्याच्या मागे मी पोतं लावलं आहे आपलं. आणि ते पोतं जर बघाल तुम्ही तर त्याच्यावर मी स्वस्ती न इंद्रो हा जो आपला श्लोक आहे तो लिहिला आहे आणि त्याच्या पाठी एक असं लाईट शेडमध्ये गणपतीच काढला आहे. तर याच्याने पण खूप छान वाटतं. त्याच्यानंतर त्याच्यासमोर खरी मोगऱ्याची फुलं लावली आहेत. आजकाल आपल्याकडे खूप खोट्या फुलांचं डेकोरेशन करायची फॅड आहे. पण जितकं तुम्ही नॅचरल कराल, जितकं तुम्ही साधं गणपतीच्या इथे कराल ते खूप छान दिसतं. पूजा चालू असताना गुरुजींनी सांगितलं की मनातली इच्छा काय आहे ती बाप्पा पुढे व्यक्त कर, काय इच्छा आहे? काहीच नाही आहे, सगळं दिलं आहे त्याने काय दिया परदेसमुळे. मला की छान सिरियल दिली आहे, तुम्ही सगळे माझ्यावर इतकं भरभरून प्रेम करताय, त्यामुळे जसं चाललंय तसंच चालू द्या आणि सगळ्यांना सुखी ठेवू इतकीच इच्छा आहे. ही होती सायली संजीव. आतापर्यंत बाप्पाने खूप काही दिलंय आणि यापुढे पण दिला बाप्पा देईल अशी इच्छा तिने व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.